मुंबई पोलीस पेपर फुटी 2022 ला झाली, तलाठी पेपर फुटी 2023 ला झाली, महानिर्मिती पेपर फुटी 2023 ला झाली, वनविभाग पेपर फुटी 2023 ला झाली, मृदसंधारण विभाग पेपर फुटी 2023 ला झाली, नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी 2023 ला झाली. आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकारं कोणाची होती? त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सॲप वाचून दाखवलं ना आम्हाला, व्हॉट्सॲपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही. मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार. आता शिवसेना उपमुख्यमंत्री महोदय अनिल देशमुख साहेबांचा आणि त्यांचा पुढे पुढे जाऊ, खूप झाले. आता सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय अत्यंत या विषयामध्ये शांतपणे आणि गंभीरपणे अशा पद्धतीचं उत्तर देत आहेत. मी आपल्या एक बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की अशाच प्रकारे मला वाटतं राजस्थानमध्ये आपलं राजस्थान राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या राजस्थान विधिमंडळामध्ये सुद्धा हाच विषय मोठ्या गांभीर्याने चर्चेला गेला आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय अशी एक बाब समोर आली की मुळामध्ये हे जरी नोकरीविषयक पेपर फुटीचा विषय असला तरी याची सुरुवात ही 10वी 12वी किंवा शैक्षणिक वर्षापासून सुरू अशा करता होते की तिथं या पद्धतीच्या पेपर फुटीमध्ये काही तरुणांना काही शैक्षणिक संस्था उत्तरं मिळवून देतात, उत्तरपत्रिका मिळवून देतात आणि उत्तरपत्रिका मिळवून नापास होणारी मुलं सुद्धा पास केली जातात आणि तीच मुलं उद्या शासकीय सेवेच्या परीक्षेकरता अध्यक्ष महोदय बसतात आणि तिथं सुद्धा ही यंत्रणा अशी काम करते की शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना पास करायचं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना पेपर फुटी करून पास करायचं असा एक जबरदस्त घोटाळा हा राजस्थान सरकारच्या मध्ये उघडकीस आलेला आहे. हीच कदाचित लिंक किंवा असा प्रकार आपल्या राज्यात होतोय का हे सुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे आणि म्हणून ते आपण तपासाल का, हा पहिला प्रश्न आहे. आणि आता माझा प्रश्न शांतपणे ऐकून घ्या. देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता, ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय आहे पण नंतर कधी बोलेन, योग्य वेळेला बोलेन. देवेंद्रजी माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, महापरीक्षा पोर्टल 2018-20 ला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर फुटी 2022 ला झाली, तलाठी पेपर फुटी 2023 ला झाली, महानिर्मिती पेपर फुटी 2023 ला झाली, वनविभाग पेपर फुटी 2023 ला झाली, मृदसंधारण विभाग पेपर फुटी 2023 ला झाली, नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी 2023 ला झाली. आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती? ही आपलीच होती आणि म्हणून सरकार कोणाचीही असू द्या. ही हा जो रोग लागलेला आहे ना, हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो जो काही उपाययोजना कराल त्याला आम्ही सहकार्य करू कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे ओरवंटा फुटतोय. त्यामुळे राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलाल का? कायदा तर येईलच पण कायद्यानं हा प्रश्न सुटणार कसा नाही हे सुद्धा राजस्थानमध्ये विस्तारनं सांगितलेलं आहे. अशा तीन गोष्टीचा आपण अभ्यास कराल का? असे तीन माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहेत. एक, पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे. नाही मी सांगतो, नाही ती पहिलेपासून आहे पण आता ती काही लोकांनी अक्वायर केली आहे. गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते. मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळी देत नाही पण सांगतो, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं, हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत. म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सॲप वाचून दाखवलं ना आम्हाला, व्हॉट्सॲपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही. मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार. तुमच्यावर नाही, तुम्हाला तो अधिकार आहे. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार. कारण सांगतो, हाच प्रयत्न आहे या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अनरेस्ट कसा उभा करता येईल. बघा, हे चांगलं नाही आहे, आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे. चूक असेल तर चूक म्हटलंच पाहिजे.
पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. 1 लाख लोकांना 1 लाख नोकऱ्या केवळ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने देणारं हे सरकार आहे. तथापि असं आहे, आता सर माझ्या काळातल्या तुम्ही म्हणाल तुम्ही रेकॉर्ड केलाय 50,000 होणार आहे, पण आबा मोठेच होते आणि त्यांनी जे केलं ते चांगलंच केलं. आमची काही कॉम्पिटिशन नाही आहे, फक्त तुम्हाला माहिती करता सांगतो की गृहमंत्री म्हणून माझे 50,000 होणार आहेत. पण ते ठीक आहे, ते बाजूला ठेवूया. मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण जे सांगितलं आहे 10वी 12वी वगैरे, निश्चितपणे आता आपल्यासमोर मोठा चॅलेंज काय आहे तर माहिती तंत्रज्ञान याच्या प्रगतीमुळे लोक रोज नवीन नवीन डिव्हायसेस काढतात. आता गळ्यातली जी चेन आहे त्या चेनमध्ये मायक्रोफोन असतो, चष्मा आहे त्या चष्म्यामध्ये काहीतरी ऐकण्याचं यंत्र असतं आणि त्याच्या आधारावर बाहेर बोलून गडबड करतात. म्हणजे आता परीक्षेला येत असताना आपण जर आमचे जे हे बघितले असतील तर आम्ही त्यांना सांगतो दागिने काढून ठेवा, म्हणजे दागिने म्हणजे चेन बिन असेल तर ती तपासा, अंगठ्या तपासा.